ओबीसीचे नेते महेंद्र म्हस्के महाराज यांच्यावरती संभाजी ब्रिगेडच्या काही पदाधिकाऱ्यांनी हल्ला केलाय, त्यांना अटक करण्याची मागणी केली जाते. कळमनुरी ओबीसी समाजाचे नेते महेंद्र म्हस्के महाराज यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संतोष महाराज महागावकर आणि त्यांच्या साथीदारांनी कळमनुरी शहरातील शिवा महाराज यांच्या मठात प्राणघातक हल्ला करून अश्लील भाषेत शिवेगाळ केली आणि व्हिडिओ बनवून तो समाज माध्यमांवरती प्रसारित केला. बदनामी केल्यामुळे त्यांना त्वरित अटक करण्यासाठी ओबीसी संघर्ष समिती कळमनुरी तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना उपविभागीय अधिकारी क्रांती ठोंबे यांच्यामार्फत निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावरती ओबीसी संघर्ष तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट रवी शिंदे, सचिव विठ्ठल गावणे, उपाध्यक्ष उमेश गोरे, शहराध्यक्ष शरद सुरसे, गजानन डाळ, डॉक्टर प्रकाश नाईक, मारुतराव खांडेकर, अशोकराव करे, बाळासाहेब नाईक, बाळासाहेब वायकोळे, भास्कर डाळे, गजानन शिंदे, सतीश तांभेरे, विलास म्हस्के, प्रवीण राठोड यांच्यासह ओबीसी समाज बांधवांच्या स्वाक्षरा होत्या. कळमनुरी तालुक्याच्या वतीनं महाराष्ट्राचे गृहमंत्री माननीय दिलीप वळसे पाटील यांना आम्ही निवेदन देऊन मागणी केलेली आहे की ओबीसी समाजाचे नेते महेंद्र म्हस्के महाराज यांच्यावर कळमनुरी येथील शिवा महाराजा मठामध्ये संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव महागावकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी जमून त्यांच्या अश्लील भाषेत शिवीगाळ केली आणि त्यांना मारहाण केली. या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि ताबडतोब या सतीश जाधव महागावकर आणि त्याच्यासोबतच्या 8 ते 10 कार्यकर्त्यांना त्वरित अटक करण्याची आम्ही मागणी केलेली आहे आणि 2 दिवसांमध्ये यांना जर अटक नाही झाली तर आम्ही ओबीसी संघर्ष समितीच्या वतीनं अजून तीव्र आंदोलन या कळमनुरीमध्ये तालुक्यामध्ये करण्याचं या ठिकाणी आम्ही SDM मॅडमच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही गृहमंत्र्यांना कळवलेलं आहे. प्रतिनिधी संजय शितय, News24, कळमनुरी. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.